पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे बुधवारी रात्री दुर्गा विसर्जनाच्या वेळी एक मोठी दुर्घटना घडली. जलपाईगुडीतील माल नदीत विसर्जनादरम्यान अचानक आलेल्या पुरामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर अनेक लोक बेपत्ता आहेत. अद्याप 30 ते 40 लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत 7 मृतदेह नदीबाहेर काढण्यात आले आहेत तर 10 जखमींना बाहेर काढण्यात यश आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. NDRFची टीम रात्री उशिरापर्यंत बचाव कार्यात गुंतलेली होती. विसर्जनासाठी भाविक नदीच्या काठावर आले, मात्र काठावर पाणी कमी असल्याने त्यांनी मूर्तीचे विसर्जन व्यवस्थित व्हावे म्हणून थोडे पुढे गेले. लोक मध्यभागी उभे राहून मूर्तीचे विधिवत विसर्जन करत असताना अचानक नदीतील पाण्याची पातळी वाढली आणि जोरदार प्रवाह आला. पाण्याचा वेग इतका होता की नदीकाठी उभे असलेल्या लोकांनाही काहीच मदत करता आली नाही आणि अचानक आलेल्या पुरामुळे सारं काही उद्ध्वस्त झाले. जोरदार प्रवाहामुळे लोक वाहू लागले. अपघाताची माहिती पोलीस प्रशासनाला मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि NDRF पाचारण करण्यात आले. NDRFचे जवान मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. पथकाने रात्री उशिरापर्यंत 7 जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. अजूनही मोठ्या प्रमाणात लोक बेपत्ता आहेत, त्यांचा शोध सुरू आहे. काही लोक जखमीही झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा हृदयद्रावक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.